नमस्कार, खबर 24 एक्सप्रेस देख रहे हैं आप और मैं हूं आपके साथ अनुष्का। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का ऐलान, शेतकरी को मिलेगी 24 घंटे बिजली। खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे। पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला, आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे। कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही। आणि सोबत दुसरं काय केलंय, सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यापैकी 12,000 मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्वर्शन सुरू केलंय, जे 1.5 वर्षात पूर्ण होणार आहे। उलट 4,000 आता काम अजून चालू करतोय। 2 वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज आम्ही देऊ, त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही। म्हणजे विजेचं बिलही नाही आणि 24 तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय। यह खबर आपको कैसी लगी हमें कमेंट करके अपनी राय जरूर दें। साथ ही इसी तरह की खबरों को देखने के लिए हमारे चैनल खबर 24 एक्सप्रेस को भी सब्सक्राइब करें। धन्यवाद।